नमस्कार, मी गायत्री क्षीरसागर, महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजची विशेष घडामोडी, देशात मान्सून सामान्य राहणार, अल निनोची ही शक्यता कमी. भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदाच्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर 2021 देशभरात सामान्य मान्सून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता कमी आहे असंही हवामान विभागानं म्हटलंय. देशात मान्सून सामान्य राहणार, अल निनोची ही शक्यता कमीच. संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 96 ते 104 पाऊस पडण्याचा 40% शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. सरासरी 90 कमी पाऊस पाडण्याची शक्यता केवळ 14% आहे. देशात 90% कमी पाऊस पडला तर अशावेळी दुष्काळ घोषित करण्याची वेळ येते, तर सरासरी 104 ते 110 पावसाची केवळ 16% शक्यता आहे. ही स्थिती सामान्यहून अधिक पावसाची मानली जाते. सरासरी 110 अधिक पाऊस पाडण्याची शक्यता केवळ 5% आहे. ही पावसाची स्थिती सामान्यहून अधिक प्रमाणात मानली जाते. हवामान विभागाचा अंदाज. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार यंदा पावसाळ्यासंबंधी चांगली बातमी असल्याचं म्हटलं. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, तसंच कृषी उत्पादनही वाढेल. अशा परिस्थितीत सामान्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल असंही राजीवन यांनी म्हटलंय. मान्सून दरम्यान अल निनोची शक्यता खूपच कमी असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. सामान्यतः अल निनोमुळे प्रशांत महासागरात समुद्राची पृष्ठभाग अधिक गरम होऊन वाऱ्याच्या मार्गात आणि वेगात बदल होतो. याचा हवामान चक्रावर वाईट परिणाम दिसून येतो. हवामान विभागाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा एकदा जून महिन्यात तिसरा अंदाज जाहीर केला जाईल. सामान्यतः देशात मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनची चाहूल लागते. देशात सर्वात अगोदर अंदमान निकोबार बेटांवर दक्षिण पश्चिम मान्सून धडक देतो. त्यानंतर केरळच्या तटाला त्याची धडक बसते. त्यानंतर दक्षिण पश्चिम मान्सून पुढे भारतात वाटचाल करतो.